ऐन थंडीत विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे तर तिकडे नागपुरातही अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी हवालदिल झाले. दृश्य आपण पाहतोय, यवतमाळच्या पुसदमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे. पुसद आणि आजूबाजूच्या परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे तुरीची कापणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवलेली आहे. हरभरा गहू अशा सगळ्याच पिकांचं या अवकाळीमुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. तर तिकडे नागपुरात पावसाची रिपरिप पाहायला मिळते, त्यामुळे एकूणच विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. या पावसामुळे शेतमालाचं नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे.